झी टी मराठी नावागडी नावा राज्य अठ्ठावीसच्या प्रमुख मध्ये आनंदी रामाला खूप घाबरलेली असते त्यामुळे ती तिच्यापासून सोडायचा प्रयत्न करते पण रमा काय ऐकत नाही आनंदी किचन मध्ये गेल्यानंतर रमाई तिथे जाऊन बसते आनंदी म्हणते मी जर अशी एकटी बोलले तर लोक मला वेड्यात काढतील आनंदीचा आवाज आल्यानंतर वर्षा हळूच किचन मध्ये डोकते तर आनंदी एकटीच बोलत असते वर्षा किचन मध्ये सगळीकडे नजर फिरवते पण कुणीच नसतं रमा म्हणते मग एकटं बोलणाऱ्या माणसाला दुसरं काय म्हणतात आनंदी घाबरत म्हणते मी सांगितलं असतं त्यांना वेडी नाहीये मी रमा मस्त थाटामध्ये खुर्चीवर हात टिकून बसलेली असते ती म्हणते हो का मग लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला असता का आनंदी म्हणते सत्य आहे ना ते सगळ्यांना पटून दिलं असतं वर्षा घाबरते म्हणते ही एकटीच काय बोलते आणि पळते सुलक्षणाला सांगायला की आनंदी किचन मध्ये एकटीच बडबड करते पण सुलक्षणाला काही हे खरं वाटत नाही नेहमीप्रमाणे वर्षाला ती फटका देते आणि टाळते पण आनंदीच्या वागण्यावरून मात्र सुलक्षणालाही जरासा संशय येतो पहिली ती हॉलमध्ये एकटी असते आणि रमाचा एवढा मोठा फोटो बघून घाबरते पण जेव्हा आनंदी एकटी बोलताना सुलक्षणाला दिसेल तेव्हा तिची अवस्था काय असेल आणि तुम्हाला काय वाटतं वर्ष आता आनंदीला घाबरून तिच्या घरी जाईल का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद